राज्य विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे चोवीस एप्रिल पासून रिक्त असलेल्या या जागांसाठी निवडणुका जाहीर करून राज्यातली सध्याची अनिश्चितता संपवण्याच्या उद्देशानं ही विनंती करण्यात आली आहे केंद्र सरकारनं देशातल्या लॉकडाऊन संदर्भातल्या नियमांना काही बाबींसाठी शिथिलता दिली आहे त्या धर्तीवर विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वांसह निवडणूक घेता असं पत्रात म्हटलं आहे कोरोना महामारीमुळे या रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे दरम्यान राज्यपालांच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे संविधानाच्या तत्वांचं पालन करत राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये या संकेताचंही यामुळे पालन होईल असं त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्य विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातला निर्णय राज्यपालांनी घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे यावर पाच मे रोजी सुनावणी होणार आहे